नमस्कार, वेलकम टू सोशियोलॉजिकल वर्ल्ड, समाजशास्त्रीय विश्व या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजशास्त्राचे प्राध्यापक, समाजशास्त्राचे विद्यार्थी, समाजशास्त्राचे अभ्यासक या सर्वांचं समाजशास्त्रीय विश्व या विशेष चॅनलमध्ये स्वागत आहे. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट यांचा जीवन परिचय बघितला होता. या मॉड्यूलचं नाव आहे समाजशास्त्रीय विचारवंत, त्याच्यामधलं हे चौथं लेक्चर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतीशास्त्राचा जो ऑगस्ट कॉम्टचा सिद्धांत आहे या सिद्धांतावर आपण आज भाष्य करणार आहोत. मित्र हो, समाजशास्त्रीय विचार परंपरेमध्ये कॉम्टचं नाव हे एक अग्रगण्य अशा प्रकारचं नाव आहे. अतिशय समाजशास्त्राला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्याचं काम ज्या कॉम्टनं केलेलं आहे, त्या कॉम्टचं समाजशास्त्रासाठीचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग कोणत्याही समाजव्यवस्थेची जी जडणघडण आहे ती जडणघडण एका विशिष्ट अशा प्रकारच्या नैसर्गिक नियमाच्या अनुषंगानं होत असते. आणि मग नैसर्गिक नियमाच्या अनुषंगानं जरी समाजाची जडणघडण जरी होत असली तरी त्या समाजव्यवस्थेला सुव्यवस्थित करण्यासाठी, त्याला सुसूत्रित करण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारच्या ज्ञानाची आवश्यकता असते, बुद्धीची आवश्यकता असते. आणि मग ह्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोरावर त्या समाजाचा विकास करता येतो. आणि मग या अनुषंगानं ज्यावेळी आपण समाजाच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलत असतो त्यावेळेस आपल्याला त्या समाजाच्या विकासाच्या अवस्थेमध्ये निर्माण झालेलं एक जे सांस्कृतिक स्वरूपाचं जे बाढबळ आहे, सांस्कृतिक स्वरूपाचं जे डेव्हलपमेंट आहे ते देखील तेवढंच महत्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळते. कारण सांस्कृतिक पाठबळ समाजाला असेल तरच त्या समाजाचा विकास होऊ शकतो, समाजाला स्थैर्य प्राप्त होऊ शकते आणि काळाच्या ओघामध्ये एक सुसंस्कृत समाज त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला बघायला मिळतो. आणि म्हणून मग ह्या समाजाचा विकास होण्याच्या अनुषंगानं ऑगस्ट कॉम्टनं जे त्याच्या अभ्यासाचा जो दृष्टिकोन मांडलेला आहे, समाजशास्त्राच्या अभ्यासाचा जो दृष्टिकोन मांडलेला आहे, याच दृष्टिकोनाला आपण कॉम्टचं स्थितीशास्त्र आणि गतीशास्त्र असं म्हणतो. प्रामुख्याने या ठिकाणी एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की समाजाची एक व्यवस्था आणि प्रगती या दोन भागामध्ये त्याचं प्रामुख्यानं ते विभाजन करणं गरजेचं असते. आणि म्हणून मग व्यवस्था आणि प्रगती हे समाजाचे प्रमुख अशा प्रकारचे घटक आहेत. आणि मग ह्या व्यवस्थेच्या आणि प्रगतीच्या आधारावरच समाजामध्ये सुधारणा होऊ शकते. आणि म्हणून मग ऑगस्ट कॉम्टनं जो हा सिद्धांत मांडलेला आहे हा सिद्धांत समाजाची स्थिती आणि समाजाची गती ह्या दोन्हीच्या आधारावर मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून मग ज्यावेळे जर फॉर एक्झाम्पल आपण जर समाजाचा एक जैविक वास्तवाची जर समाजाला आपण जर उपमा दिली तर समाजाचं शरीरशास्त्रामध्ये जसं की आपण शारीरिक रचनाशास्त्र आणि शारीरिक क्रियांचं शास्त्र असे दोन भाग पडतात, त्याचबरोबरीनं समाजामध्ये सुद्धा समाजाची स्थितीशीलता आणि समाजाची गतिशीलता म्हणजे सोशल स्टॅटिस्टिक्स आणि सोशल डायनामिक ह्या दोन बाबी आपल्या समोर आलेल्या बघायला मिळतात. कॉम्टच्या मते कोणत्याही समाजाचा जो विकास आहे तो सातत्यानं होत असतो. कोणताही समाज हा स्थिर स्वरूपाचा नसतो, त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे बदल घडून आल्याशिवाय राहत नाहीत. आणि मग ह्या बदलाच्या अनुषंगानं जसं की एखादा समाज जर परकीय सत्तेखाली असेल आणि काळाच्या ओघामध्ये जर त्या समाजाला त्या परकीय सत्तेपासून जर मुक्तता भेटली असेल तर तो असा परकीय सत्तेपासून जो मुक्त झालेला समाज आहे तो स्वातंत्र्याच्या उर्मीने, स्वातंत्र्याच्या चाहूल लागल्यामुळं तो निश्चितचपणे बदलल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मग त्या अनुषंगानं त्या बदलाच्या भूमिकेचा ज्यावेळेस आम्ही विचार करायला लागतो त्यावेळेस त्याला ऑगस्ट कॉम्टनं सामाजिक गतिशीलता असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्थितीशीलता हाच समाजशास्त्राचा
प्रमुख अशा प्रकारचा अभ्यास विषय आहे. अशा प्रकारची भूमिका क्वांटन मांडत असतानाच ह्या सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र या सिद्धांताची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग या सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्रामधला जो पहिला भाग आहे तो म्हणजे सामाजिक स्थितीशास्त्र. सामाजिक स्थितीशास्त्राच्या बाबतीमध्ये बघत असताना आपण समाज व्यवस्थेच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या म्हणजे काही विशिष्ट अशा प्रकारच्या घटकांची ही आवश्यकता असते. एक विशिष्ट अशा प्रकारची घटकांशी ते निगडीत असते आणि मग त्या अनुषंगानं कोणत्याही समाज व्यवस्थेचा त्या रचनेमध्ये त्याच्यामध्ये एक सुसंवाद निर्माण करावा लागते. त्या समाजामध्ये एक सुव्यवस्था निर्माण करावी लागत असते आणि मग त्याच त्या सुसंवाद निर्माण करण्यासाठी जी व्यवस्था तयार करण्यात आली आहे त्या व्यवस्थेमध्ये देखील एक प्रकारचं मतैक्य असणं गरजेचं असते आणि मग त्या मतैक्याच्या अनुषंगानंच त्या ठिकाणची एक व्यवस्था बनत असते आणि मग ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सामाजिक स्थिती शास्त्र म्हणून त्या समाजातील स्थिती म्हणून त्याची एक व्यवस्था म्हणून त्याचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मित्र हो, कॉम्प्ट हा समष्टीवादी विचारवंत असल्याने कॉम्प्टने त्याच्या व्यवस्थेच्या विचारामध्ये कुटुंबाला आणि समाजाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं होतं आणि मग कुटुंब समाज ह्या अत्यंत महत्वाच्या बाबी असल्यामुळं त्या सामाजिक स्थितीशास्त्राचा एक महत्वपूर्ण भाग आहे. या अनुषंगानं कॉम्प्टनं हे सामाजिक स्थितीशास्त्राचा सिद्धांत सामाजिक स्थितीशास्त्राचे विचार मांडत असताना व्यक्ती कुटुंब आणि समाज ह्या तीन बाबीला अत्यंत महत्व दिलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग या ठिकाणी आपण सामाजिक स्थितीशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण पहिला घटक बघणार आहोत तो कोणता म्हणजे व्यक्ती. व्यक्तीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस कॉम्प्ट विचार करतो त्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कॉम्प्टने व्यक्तीला महत्वाचं स्थान दिलेलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस कॉम्प्टच्या लक्षात आलं की सामाजिक व्यवस्थेमध्ये आंतरक्रियेच्या व्यवस्थेमध्ये व्यक्ती आणि इतर प्रकारच्या जो समूह आहे या समूहामध्ये आंतरक्रिया होत असताना व्यक्ती ही अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याच्यामुळं त्या दुसऱ्या अवस्थेमध्ये कॉम्प्टने व्यक्तीला प्राधान्य दिलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग कॉम्प्ट या ठिकाणी असं म्हणतो की व्यक्ती आणि समाज ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून मग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं समाजाचा अभ्यास करत असताना व्यक्तीचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा ठरतो आणि मग त्या अनुषंगानं ह्या सामाजिक स्थितीशास्त्रामध्ये व्यक्ती अभ्यासाला कॉम्प्टनं महत्व दिल्याचं आपल्याला निदर्शनास येते, लक्षात येते. याचं कारण असं आहे की व्यक्ती हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळं व्यक्तीशिवाय समाजाची निर्मितीच त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि मग व्यक्ती व्यक्तीच्या आंतरसंबंधामधून समूहासमूहाच्या आंतरसंबंधामधून समाजाची एक व्यवस्था तयार होत असते आणि मग ही व्यवस्था तयार होत असताना एक व्यक्ती जीवनाचा समाज जीवनाचा अत्यंत महत्वाचा जो घटक आहे तो घटक कोणता असेल तर तो व्यक्ती आहे. आणि म्हणून मग या अनुषंगानं कॉम्प्टनं त्याच्या या विचारामध्ये व्यक्तीला प्राधान्य दिलेलं आहे. परंतु हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती समाजाचा एक भाग आहे, तो कुटुंबाचा एक भाग आहे आणि मग त्या अनुषंगानं कॉम्प्टनं ह्या सामाजिक स्थितीशास्त्राच्या विचारामध्ये ह्या व्यक्तीबरोबर कॉम्प्टनं कुटुंबाला प्राधान्य आपल्याला दिलेलं बघायला मिळते. आणि म्हणून मग या नंतरचा जो याच्यामधला घटक आहे तो दुसरा कोणता घटक असेल तर तो म्हणजे कुटुंब. कुटुंबाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कॉम्प्टनं ह्या सामाजिक स्थितीशास्त्राच्या विचारामध्ये कुटुंबाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं बघायला मिळतं. याचं कारण असं की ह्या कुटुंबाच्या माध्यमातूनच समाजामध्ये एक वर्गाची व्यवस्था, जातीची व्यवस्था, सामाजिक संबंधाची एक व्यवस्था, सामाजिक संस्थांची एक व्यवस्था किंवा जी निर्मिती आहे ती निर्मिती झालेलं बघायला मिळते. आणि म्हणून मग कुटुंब हीच खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनाची पाठशाळा असते. आणि मग सामाजिक जीवनाची ज्यावेळेस आपण पाठशाळा याला म्हणतो ते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे, व्यक्तीचा जे पर्सनल डेव्हलपमेंट जे आहे, हे पर्सनल डेव्हलपमेंट हे प्रामुख्यानं आपल्याला कुटुंबामध्ये बघायला मिळते. आणि म्हणून मग कुटुंब हे अत्यंत महत्वाचं घटक असल्याचं आपल्याला बघायला मिळते. कॉम्प्टच्या विचारामध्ये कॉम्प्टने ह्या कुटुंबाचा अभ्यास करत असताना स्त्री विचाराला फार काही प्राधान्य दिलेलं नव्हतं. याचं कारण असं आहे की कॉम्प्टचे जे जीवनातले जे अनुभव होते हे जीवनातले अनुभव फार काही पॉझिटिव्ह नसल्याच्या कारणामुळं कॉम्प्टने कदाचित ह्या
सामाजिक व्यवस्थेचा रचनेचा अभ्यास करत असताना त्या अनुषंगाने त्या समाज व्यवस्थेमधील स्त्रियांना फार काही प्राधान्य दिलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. एकंदरीत ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंबाच्या या रचनेमध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये जो बदल होत असतो किंवा त्या अनुषंगाने एक समाजाची जी जडणघडण होत असते ह्या समाजाच्या जडणघडणीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न कॉन्टने ह्या विचारामध्ये केला आपल्याला बघायला मिळते. आणि मग हा विचार करत असताना ही गोष्ट कॉमच्या लक्षात आलेली आहे की ज्यावेळेस आपण व्यक्तीचा अभ्यास करतो कुटुंबाचा अभ्यास करतो त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी एक कार्याचं जे विभाजन आहे हे कार्याचं विभाजन आणि त्या कार्याची जी निर्मिती आहे ती निर्मिती ही सामाजिक संस्थेच्या उभारणीला एक कारणीभूत ठरत असते. आणि मग त्या अनुषंगानं त्या कामाच्या विभाजनाला देखील त्या कार्याच्या विभाजनाला देखील महत्व प्राप्त असलेलं कॉनच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यानं त्या बाबीला सुद्धा महत्व दिलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि मग ह्या कुटुंबाच्याच बरोबरीनं कॉन्टनं ह्या सामाजिक स्थितीशास्त्राच्या विचारामध्ये नंतरचा घटक कोणता महत्वाचा समजला आहे तर तो म्हणजे समाज. आता समाज म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की समाज ही एक विशाल अशा प्रकारचा एक गट असतो. समाज म्हणजे एक सामाजिक संबंधाच्या जाळ्याला आपण समाज असं म्हणतो. कुटुंबाचं सगळ्यात मोठं रूप म्हणजे समाज असते. आणि मग या समाजामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि मग कॉन्त असं म्हणतो की कॉन्तच्या मते राज्य ही मानवी आणि कृत्रिम अशा प्रकारची संस्था आहे आणि याची निर्मिती ही मानवाच्या विकासाला एक दिशा देण्यासाठी अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं स्थान या समाजाला असलेलं आपल्याला कॉन्तनं मांडलेलं बघायला मिळते. आणि म्हणून मग कॉन्त ज्यावेळेस समाजाच्या अनुषंगाने विचार करतो त्यावेळेस व्यक्ती आणि कुटुंब याच्यापेक्षा समाजाला जास्तीत जास्त कॉन्तने प्राधान्य दिलेलं आपल्याला बघायला मिळते. कॉन्तच्या मते सामान्य माणसं जी आहेत ही सामान्य माणसं शेळ्या मेंढ्यासारखी असतात. आणि मग ही शेळ्या मेंढ्यासारखी असलेल्या माणसांची एक प्रवृत्ती अशी तयार होत असते, एक मनोवृत्ती अशा प्रकारची तयार होते की त्यांच्यावर इतरांनी कोणीतरी राज्य करावं अशा प्रकारची मानसिकता त्यांची तयार होते. आणि म्हणून मग ह्या मानसिकतेच्या अनुषंगानंच समाजामध्ये सत्ता गाजवणारे लोक अशा प्रकारच्या लोकांवर सत्ता गाजवतात अशाही प्रकारचं मत कॉन्तनं ह्या सामाजिक स्थितीशास्त्राच्या विचारामध्ये समाजाचा अभ्यास करताना मांडलेलं बघायला मिळते. आणि मग हा जो कॉन्तचा विचार आहे हा एक समाज मानसिक स्वरूपाचा एक मानसशास्त्रीय स्वरूपाचा विचार आपल्याला या ठिकाणी वाटतो. आणि म्हणून मग समाजाचं अस्तित्व टिकवण्याच्या अनुषंगानं जी ही व्यवस्था आहे ही व्यवस्था टिकली पाहिजे. आणि मग त्या अनुषंगानं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा देखील विकास झाला पाहिजे, त्याला एक दिशा प्राप्त झाली पाहिजे. या अनुषंगानं देखील कॉन्तनं ह्या राज्य या घटकाला समाज या घटकाला याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. आणि मग हे प्राधान्य देत असताना कॉन्तने या स्थितीच्या एकंदरीत विचार प्रणालीमध्ये समाज व जीवाचे विश्लेषण मांडत असताना कॉन्तनं समाजाच्या भौतिक संघटनामध्ये एक दुवा म्हणून भाषा धर्म आणि श्रम विभाजन या तीन घटकाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि मग हे भाषा धर्म आणि श्रम विभाजन जे आहे हे देखील एक दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करतात असंही कॉन्तचं मत आहे. आणि म्हणून मग याच्यातला जो पहिला घटक आहे तो पहिला घटक म्हणजे भाषा आहे. आता भाषेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भाषा ही एक संस्कृतीचं मूलभूत अशा प्रकारचं एक लक्षण आहे. संस्कृतीची निर्मिती ही भाषेच्या माध्यमातून होत असते. भाषा ही दोन व्यक्तीला दोन समूहाला दोन समाजाला दोन राज्याला दोन राष्ट्राला जोडण्याचं काम भाषेच्या माध्यमातून होऊ शकते. आणि म्हणून मग भाषेमध्ये ही एवढी ताकद त्या ठिकाणी एक समायोजनाच्या माध्यमातून एक संस्कृती निर्माण करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची असलेली भाषा ही एक प्रमुख अशा प्रकारचा दुवा म्हणून कॉन्तनं त्याच्यामध्ये त्याला आधार दिलेला आपल्याला बघायला मिळतो. हे असं बघत असताना कॉन्तनं ही एक भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. भाषा ही संस्कृती निर्माण करण्याचं आणि ती जोडण्याचं एक साधन जरी असलं तरी सामाजिक स्वरूपाचं नियंत्रण करण्याची जी शक्ती आहे ही शक्ती ह्या भाषेमध्ये नाही. आणि म्हणून मग त्याच ठिकाणी कॉन्तनं धर्माला महत्व दिलेलं आहे. आणि मग धर्माला याच्यासाठी कॉन्तनं महत्व दिलं की
भाषेमध्ये नियंत्रण समाज नियंत्रण करण्याची शक्ती नाही आणि म्हणून मग धार्मिक स्वरूपाचा जो मुद्दा आहे या बाबतीमध्ये कॉन्त ज्यावेळेस विचार मांडतो त्यावेळेस कॉन्त मास सांगितलेला आहे की समाजाला एकत्रित आणण्यासाठी एक समाजाला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक एकात्मतेचा आधार म्हणून हा धर्म कार्यशील असलेला कॉन्च धर्म कार्यशील असतो असं कॉन्चं मत आहे. आणि म्हणून मग गटागटामधील जो तणाव आहे समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये निर्माण झालेला जो तणाव आहे तो तणाव कमी करून त्या समाजाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम ते कोण करत असेल तर ते धर्म करत असतो अशा प्रकारचं मत कॉन्तनं मांडलेलं आहे. धार्मिक स्वरूपाची जी वृत्ती असते ह्या धार्मिक स्वरूपाच्या वृत्तीमधून एक स्वार्थी वृत्तीचं माणसाचं जे स्वतःबद्दलचा जो विचार करतो त्याचं दमन होऊन जाते आणि मग हुकुमशाही प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी धर्म हा प्रभावी घटक आहे अशा प्रकारचं मत कॉन्तनं मांडलेलं आहे. आणि मग धर्म हा समाज व्यवस्थेमधलं जे संघर्ष आहेत हे संघर्ष नष्ट करण्याचं एक साधन आहे आणि मग या साधनाच्या आधारावरच समाजाचं संतुलित समाजाला एक संतुलित राखण्यासाठी समाजाचं एक बॅलेन्स राखण्यासाठी धर्म हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याची भूमिका कॉन्तनं याच्या विचारामध्ये मांडलेली आहे. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो आहे श्रम विभाजन. श्रम विभाजनाच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याचदा असं लक्षात येते की श्रम विभाजन हे एक प्रकारच्या कार्याचं विभाजन आहे आणि मग कॉन्च्या मते श्रम विभाजन हा समाजाच्या एकतेचा एक प्रभावी घटक आहे. आणि मग यातून ह्या विचारातून कॉन्चं हे एक वेगळेपण अशा प्रकारचं लक्षात येते की कोणत्याही समाजाची जी समृद्धी आहे ही सहकार्य त्या अनुषंगानं त्याचं परस्परावलंबन असेल परस्पर संबंधामधील एक आंतरसंबंधाची जी व्यवस्था आहे या विविध प्रकारच्या घटकावर अवलंबून असते. आणि म्हणून मग श्रम विभाजन बऱ्याचदा समाजामध्ये विरोधीकरण देखील करू शकते अशाही प्रकारची भूमिका कॉन्तनं त्याच्या विचारामध्ये मांडलेली आहे. श्रम विभाजनामुळे बऱ्याचदा समाजाचं नुकसानही होऊ शकते आणि विशेषतः सामुदायिक भावनेमध्ये संकोच व व्यक्तीमध्ये आत्मकेंद्रितपणा सुद्धा या श्रम विभाजनामुळे येऊ शकतो अशाही प्रकारचं मत अशाही प्रकारची जी भूमिका आहे ही भूमिका कॉन्तनं त्याच्या विचारामध्ये मांडलेली आहे. थोडक्यामध्ये कॉन्तनं समाज व्यवस्थेच्या विविध घटकांमध्ये असणाऱ्या संबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि मग यातूनच कॉन्चा जो समाजाबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो समाजाबद्दलचा कॉन्चा दृष्टिकोन आपल्या निश्चितचपणे लक्षात येतो. यानंतर सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतीशास्त्र या सिद्धांतामधला जो दुसरा भाग आहे तो म्हणजे सामाजिक गतीशास्त्र. सामाजिक गतीशास्त्र ही एक प्रगतीच्या अनुषंगानं कॉन्तनं त्याचा विचार मांडलेला आहे. कोणताही समाज हा एक स्थिर असू शकत नाही कोणताही समाज हा काळाच्या ओघामध्ये बदलल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मग भविष्य कालावधीमध्ये होणारी जी प्रगती आहे त्या प्रगतीच्या अनुषंगानं कॉन्तनं हे सामाजिक गतीशास्त्राचा विचार या ठिकाणी मांडलेला बघायला मिळतो. आणि मग सामाजिक गतीशास्त्राच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण परिवर्तनाचा अभ्यास कॉन्तनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न सामाजिक गतीशास्त्रामध्ये केलेला आहे यालाच आपण सोशल डायनामिक असं म्हणतो. आणि म्हणून मग प्रामुख्यानं ज्यावेळेस कॉन्तनं ह्या सामाजिक गतिशीलतेच्या बाबतीमध्ये विचार मांडलेला आहे त्यामध्ये त्याचा प्रमुख जो घटक कॉन्तनं सांगितलेला आहे तो घटक म्हणजे संस्कृती आहे. आणि मग ज्यावेळेस आपण संस्कृतीच्या बाबतीमध्ये विचार करतो त्यावेळेस संस्कृती हे समाज जीवनाचं एक मूलभूत अशा प्रकारचं अंग आहे एक मूलभूत अशा प्रकारचं लक्षण आहे. आणि म्हणून मग ह्या संस्कृतीच्या माध्यमातून एक समाजाची जी जडणघडण आहे समाजाचं जे डेव्हलपमेंट आहे समाजाचा जो विकास आहे तो विकास आपल्याला होताना बघायला मिळतो. कारण ही संस्कृती जी आहे ही संस्कृती मानवाने भौतिक स्वरूपाची संस्कृती आणि अभौतिक अशा प्रकारची संस्कृती जी निर्माण केलेली आहे ती संस्कृती अत्यंत महत्वाची आहे. या बाबतीमध्ये एक मुद्दा या ठिकाणी लक्षात असा येतो की जे कॉन्चं मत आहे की समाज व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या उणीवा निर्माण होत असतात आणि मग अशा प्रकारच्या ज्या उणीवा असतात जसं की फॉर एक्झाम्पल फ्रेंच राज्यक्रांतीनंतर
समाजातल्या उणिवा दूर होऊन समाजामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या तीन प्रकारच्या आपल्याला नव्या संकल्पना, एक नवे विचार त्या फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळालेले आहेत. आणि म्हणून मग महायुद्धानंतरची परिस्थिती, कुठल्याही एका संघर्षाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून समाज हा बदलत असतो, एका नव्या विचारावर समाज येत असतो. आणि मग ह्या नव्या विचाराच्या माध्यमातून एका नव्या संस्कृतीची त्या ठिकाणी निर्मिती होत असते. आणि मग याचा प्रामुख्यानं अभ्यास करण्याचा प्रयत्न क्वांटनं ह्या विचारामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून मग क्वांटच्या मते समाजाची सुधारणा करण्यासाठी सामाजिक गतिशीलता ह्या ज्ञानशाखेची अत्यंत गरज आहे असं क्वांटचं स्वतःचं मत आहे. आणि मग त्या अनुषंगानं समाजाच्या ह्या गतिशीलतेमध्ये संस्कृतीला प्राधान्य दिलेलं आहे. संस्कृतीच्या आधारावर व्यक्ती विकास होत असतो आणि संस्कृतीच्या आधारावरच सामाजिक परिवर्तन घडून येत असते. आणि म्हणून मग सामाजिक गतिशास्त्राच्या विचारामध्ये क्वांटने संस्कृतीला प्राधान्य दिलेलं आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर जो दुसरा घटक आहे तो दुसरा घटक म्हणजे सामाजिक स्वरूपाच्या सुधारणा. सामाजिक स्वरूपाच्या सुधारणेच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन घडून आणता येते असं क्वांटचं मत आहे. आणि मग या अनुषंगानं ज्यावेळेस क्वांटनं सामाजिक परिवर्तनाचा विचार केलेला आहे त्यावेळेस सामाजिक परिवर्तनाचा विचार करत असताना परिवर्तन हा तसा एक सृष्टीचा एक भागच आहे. कुठलाही समाज असो त्या समाजामध्ये बदल हा घडतच असतो. क्वांटचं असं मत आहे की समाजाचा जो विकास आहे, समाजाची जी सुधारणा आहे, ही सुधारणा उत्क्रांतीच्या अवस्थेमधून होत असते. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये समाज जात असतो. आणि म्हणून मग या उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये नवनवीन अशा प्रकारच्या नियमांचा शोध देखील त्या ठिकाणी घेणं गरजेचं असते. शोध घेतला जातो. आणि म्हणून मग पुढे क्वांट असं म्हणतो की प्रस्थापित समाजव्यवस्थेची जी चौकट झाली तयार झालेली आहे ती समाजव्यवस्थेची जी चौकट आहे ती समाजव्यवस्थेची चौकट तोडून त्या समाजव्यवस्थेची पुनर्रचना करणं आवश्यक असते. परंतु ह्या अशा प्रकारच्या सुधारणा घडून आणत असताना ती प्रस्थापित अशा प्रकारची जी समाजव्यवस्था आहे ती समाजव्यवस्था पूर्णपणे उलटून पाडण्याची आवश्यकता नाही, त्याची उलटून टाकण्याची गरज नाही. तर आधुनिक औद्योगिक समाजातील जे काही दोष असतील किंवा आधुनिक समाज जो कोणताही समाज आहे त्या समाजामध्ये जे दोष असतील, ते जी विसंगती निर्माण झाली असेल, तर तशा प्रकारची विसंगती कमी करून समाजाची सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असते. आणि म्हणून मग क्वांटनं या ठिकाणी तडजोडीला महत्व दिल्याचं आपल्या लक्षात येते. आणि म्हणून मग समाजाची सुधारणा करत असताना, समाजव्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना तडजोडीचा मार्ग, समायोजनाचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं समाजाचं जे वातावरण आहे ते वातावरण चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच आधारावर समाजाची प्रगती होऊ शकते, समाज हा गतिशील होऊ शकतो. आणि अशा प्रकारचा गतिमान झालेला जो समाज आहे तो प्रगती करू शकतो. आणि म्हणून मग क्वांट असं म्हणतो की सामाजिक गतिशास्त्रामध्ये जीवनाच्या सर्व बदलत्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं असते. आणि यामध्ये विशेषतः सभोवतालचं जे वातावरण आहे, जी संस्कृती आहे, याच्यावर देखील तेवढंच भर देणं आवश्यक असते. अशा प्रकारची भूमिका क्वांटनं आपल्या ह्या सिद्धांतामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येते की ऑगस्ट क्वांटचा जो समाजशास्त्राचा जो दृष्टिकोन आहे, ऑगस्ट क्वांटने समाजाचा जो अभ्यासाचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे, या अभ्यासाच्या दृष्टिकोनामध्ये क्वांटनं व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला प्राधान्य, एक सामाजिक स्थितीशास्त्र म्हणून समाजाची एक बेसिक व्यवस्था, ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर असं म्हणतो, आणि मग या बेसिक स्ट्रक्चरला महत्व क्वांटनं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग तो प्रयत्न करत असताना व्यक्ती, कुटुंब आणि समाज ह्या तीन घटकाला त्यांनी प्राधान्य दिलं. आणि मग याच्यामध्ये जो दुवा घडून आणण्यासाठी भाषेला महत्व दिलेलं आहे, धर्माला महत्व दिलेलं आहे, श्रम विभाजनाला महत्व दिलेलं आहे, तर सामाजिक गतिशास्त्राच्या विचारामध्ये क्वांटनं संस्कृतीला प्राधान्य आपल्याला दिलेलं बघायला मिळते. आणि मग ह्या संस्कृतीच्या आधारावर समाजाची प्रगती, समाजामध्ये होणारा जो बदल आहे तो बदल देखील तेवढाच महत्वाचा आहे, अशा प्रकारची भूमिका क्वांटनं मांडली. आणि मग सामाजिक स्वरूपाची जी सुधारणा करण्यासाठी क्वांटनं आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेमधले, आहे त्या समाज व्यवस्थेमधले जे दोष आहेत, ज्या विसंगती आहेत, त्या पूर्णपणे कमी करून एक नवं
चैतन्य त्या समाजामध्ये कसं निर्माण करता येईल, त्या समाजाची पुनर्रचना कशी करता येईल करता येईल, आणि मग त्या अनुषंगाने समाजाची प्रगती कशी होईल या विचाराला क्वांटनं प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी एक बाब आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस क्वांट हा सामाजिक स्थितीशास्त्राचा आणि गतीशास्त्राचा जो विचार मांडतो त्यावेळेस समाजाची व्यवस्था आणि प्रगती या दोन घटकावर क्वांटनं हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी हा सिद्धांत संपलेला आहे. मित्र हो, क्वांटचं जे सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतीशास्त्र आहे किंवा क्वांटचा जो समाजशास्त्राच्या अभ्यासाचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन तुमच्या निश्चितचपणे या ठिकाणी लक्षात आलेला असेल. आणि मग या क्वांटच्या ह्या स्थितीशास्त्र आणि गतीशास्त्राच्या सिद्धांतानंतर आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वांटचा जो तीन अवस्थेचा सिद्धांत आहे, मानवी प्रगतीचे तीन नियम जे आहेत, या तीन अवस्थेच्या सिद्धांताचा अभ्यास आपण करणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ निश्चितचपणे आवडला असेल आणि मग यासाठी आपण हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, शेअर करावा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ निश्चितच आपण पोहोचाल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.